तर कोकणातलं धुमशान ऐन रंगात आलेलं असताना त्याचा पार्ट टू नाशिक मध्ये रंगतोय. कोकणात राष्ट्रवादीनं काँग्रेस विरोधात हत्यार उपसलं. नाशिक मध्ये मात्र काँग्रेसशी राष्ट्रवादीला नॉन कोऑपरेशन मुव्हमेंट सुरू आहे. त्यामुळे नाशिक मध्ये राष्ट्रवादीच्या प्रचारात काँग्रेस फक्त फोटो काढण्यापुरती उरली आहे की काय असा प्रश्न निर्माण झालाय. सिंधुदुर्गात काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जबरदस्त धुमशान रंगात आलाय. त्याचाच दुसरा अंक आता नाशिकमध्ये सुरू झालाय. कोकणात राष्ट्रवादीच्या केसरकरांनी काँग्रेस विरोधात असहकार पुकारलाय. याच्या नेमकी उलटी परिस्थिती नाशिकमध्ये आहे. सिन्नर मतदारसंघात काँग्रेसनं राष्ट्रवादी विरोधात आडमुठेपणाची भूमिका घेतली आहे. काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे छगन भुजबळांचा प्रचार करण्यास टाळाटाळ करत आहेत. याबाबत मंगळवारी संध्याकाळी कोकाटे सिन्नरमधल्या मेळाव्यात पाठिंब्याबाबत भूमिका जाहीर करणार आहेत. पण सिंधुदुर्गातली परिस्थिती पाहून मगच निर्णय घेऊ असं माणिकरावांचे समर्थक सांगतायत. नारायण राणेंच्या मतदारसंघामध्ये नारायण राणे राष्ट्रवादीला अनेक वेळा विनंती करून आजही त्यांची भूमिका ताठरच. तिथे म्हणताय शरद पवारांचं देखील आम्ही ऐकणार नाही. जर का ते त्यांच्या नेत्यांचं ऐकणार नाही तर काँग्रेस पक्षामध्ये मी पण नारायण राणेंचा समर्थक आहे, कार्यकर्ता आहे. मग मला मी पण इथं मलाही माझे निर्णय घेता येतील. ताणलं तर तुटेल म्हणून अजून तरी समझोत्याची भूमिका घेत भुजबळ आणि कोकाटे कुणीच याबद्दल प्रतिक्रिया दिलेली नाही. आमदार माणिकराव कोकाटे आणि त्यांची सगळी मंडळी आहे. त्यांनी त्यांच्या व्यक्तिगत काही भावनाही या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. आणि मला असं वाटतं की स्वतः बाळासाहेब थोरात असतील, विनायकदादा पाटील असतील, यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं की उद्या परवामध्ये त्यांचा त्या ठिकाणी प्रचाराचा मोठा एकत्रित त्या मेळावा ते घेत आहेत. आणि तो मेळावा घेतल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश देऊन आता नाशिकमधल्या वादावर पडदा पडणार की तो आणखीन वाढणार हे थोड्याच काळात स्पष्ट होईल. राज्याच्या राजकारणात नेहमीच एकमेकांना पाण्यात पाहणारी राष्ट्रवादी आणि काँग्रेस आता देशहिताच्या नावाखाली मोदीच्या धसक्यामुळं एकमेकांच्या गळ्यात गळे घालून प्रचार करते. मात्र स्थानिक राजकारणात एकमेकांविरोधात केलेली टगेगिरी आता त्यांचीच मानगुट पकडू लागली आहे. यामुळं राज्यामध्ये 5 ते 7 ठिकाणी आघाडीला फटका बसणार असून त्याचा फायदा हा सरळ सरळ महायुतीला होणार अशी चिन्ह आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.